उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी लाच घेताना नागपुरातील तहसील कार्यालयातील संगणक ऑपरेटरला एसीबीनं रंगेहात पकडले. पवन बिनेकर असं या लाचखोर आरोपीचं नाव आहे. लाचेची ही रक्कम कमी दिसत असली तरी शेकडो नागरिक उत्पन्नाचा दाखला काढत असतात, त्यामुळे त्याची व्याप्ती मोठी आहे. मुलीच्या शिष्यवृत्तीसाठी तक्रारदाराला उत्पन्नाचा दाखला हवा होता, त्यासाठी 70 रुपयांची लाच मागण्यात आली होती. पुण्यात जुन्नर तालुक्यातील नारायण गावात दिवसा ढवळ्या सशस्त्र दरोडा पडला. अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतला लाखोंचा ऐवज दरोडेखोरांनी अवघ्या 3 मिनिटात लुटला. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात व्यवस्थापक राजेंद्र भोर गंभीर जखमी झालेत. त्यांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. दुपारी कर्मचारी पतसंस्थेत जेवण करत असताना हा दरोडा पडला. पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावातील बोगस भरतीत महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. बोगस भरतीचा आकडा 200 पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून 3 लाख रुपये घेण्यात आले होते. त्यासाठी बोगस रेकॉर्डही तयार करण्यात आले होते. परभणी जिल्ह्यात सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सायखेडा गावात 19 मे 2020 रोजी रामराव जाधवनं त्याचा सख्खा भाऊ शेषरावची कुऱ्हाडीनं वार करत हत्या केली होती. हे प्रकरण पोलिसांनी नंतर न्यायालयात 1.5 वर्ष चाललं. त्यानंतर दोषी रामरावला जन्मठेप आणि 15,000 दंड ठोठवण्यात आलाय. रायगड जिल्ह्यात चांदवे गावात दुचाकी अपघातात सर्वेश कळंबे या तरुणाचा मृत्यू झाला, पण ट्रॉमा केअर युनिटच्या डॉक्टरांविरोधात नातेवाईकांनी आरोप केले. डॉक्टरांनी तातडीनं उपचार न करता खासगी रुग्णालयात जखमीला न्यायला सांगितलं. वेळेत उपचार न मिळाल्यानं सर्वेशचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. तसंच डॉक्टरांवरती कारवाई करेपर्यंत मृतदेह नेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. धुळे शहरातील एका जोडप्याला नजरचुकीचा मोठा फटका बसला. कैलास पाटील आणि त्यांची पत्नी सुनंदा गेल्या आठवड्यात मुलीसोबत बाजारात गेले होते. त्यावेळी 60,000 रुपये आणि 6 ग्रॅम सोनं असलेली एक छोटी पिशवी पाटील यांच्या मुलीकडून दुकानात नजरचुकीने दुसऱ्या ग्राहक महिलेच्या पिशवीत ठेवली गेली. नंतर ही चूक त्यांच्या लक्षात आली. संबंधित महिला तो ऐवज परत करेल या आशेवर पाटील दाम्पत्य आठवडाभर झाला आहे, मात्र त्यांची निराशा झाली आहे. बीडमधील आष्टी तालुक्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणात थेट जिल्हाधिकाऱ्यांविरुद्धच अटक वॉरंट बजावण्यात आलंय. आष्टी तालुक्यातील शासकीय जमिनीवरती करण्यात आलेलं अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत 6 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं 2020 दिले होते, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. यासंदर्भात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.